म्हणजे आता एक वेगळी बातमी आहे, कारण मुंबईमध्ये आर्ट फेस्टिवल सुरू झालेले आहेत, तर त्यातल्या काही कलाकृती सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत, कारण नदीकाठी मिळणाऱ्या दगडगोट्यांपासून इथं मानवी संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलंय. तर चला मग एक फेरफटका मारूयात या कला प्रदर्शनामध्ये. जिन चीजों को हम कठोर समझते हैं, उनके भीतर हमारी अनंत कोमल कल्पनाएं छिपी हुई है. पत्थर उनमें से एक है. स्वप्निल श्रीवास्तव यांच्या कवितेतील ओळी इथं तंतोतंत खऱ्या ठरतात, कारण नदीकाठी अंगणात डोंगरावर सापडणाऱ्या दगडगोट्यांपासून अशी जिवंत कलाकृती जन्माला घालण्यात आली आहे. मुंबईतल्या ताजमहाल पॅलेसच्या आर्ट गॅलरीत आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये आर्ट ॲक्सेंट ऑफ कलर्स महोत्सव सुरू आहे. यात देशभरातील कलाकारांनी सहभाग घेतलाय, पण इथल्या प्रदर्शनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माणगावच्या रितिका पालकरचं स्टोन अँड पेबल आर्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. कोकणातल्या नदीकाठच्या दगडधोंड्यांपासून रितिकानं मानवी संस्कृती आकृतीबंध केली आहे. सगळे स्टोन नॅचरल आहेत, त्याच्यामुळे मला एखादी जो थीम बनवायची असेल, आता विठ्ठलाची थीम असेल, तर त्याच्यासाठी लागणारे वारकरी, वारकऱ्यांच्या हातांमधली वीणा किंवा महिलांच्या डोक्यावरची जी तुळस असते, अशासाठी मला पर्टिक्युलर तशाच आकाराचे, तशा रंगाचे दगड स्पेशली शोधावे लागतात. आणि ही या कलाकृतींची वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे मी अशा प्रकारचे दगड शोधण्यासाठी नदीकिनारी समुद्रकिनारी बऱ्याच वेळा जाते, आणि अशामधून मी हे सगळे आर्टवर्क साकारलेले आहेत. आर्ट ॲक्सेंट ऑफ कलर्स महोत्सवातल्या या कलाकृती कोकणातली संस्कृती ग्रामीण जीवन जपणाऱ्या आहेत. या कलाकृती तयार करताना मूळ दगडाचा आकार आणि रंग तसाच ठेवून त्यामधून कलाकृती तयार केली गेली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार राम सुतार, चित्रकार एस बी पोलाजी आणि अरुण दाभोळकर यांनी देखील रितिकाच्या कलाकृतीचं कौतुक केलंय. खरंच दगडगोट्यांच्या या आकारातून मानवी संस्कृतीचा गाभा जगासमोर ठेवण्याची कला दाद देण्याजोगी आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.